ब्रह्मकमळ, गोष्ट एका फुलाची। पानापासून कळीपर्यंत, कळीपासून फुलापर्यंतचा हा प्रवास खूप अवघड आहे असं म्हणतात। का हे फूल महादेवाचं खूप प्रिय आहे, त्यासोबत म्हणजे यामध्ये महाभारत दिसतो या फुलामध्ये। जो मधला भाग आहे ना, पुढे कृष्ण आणि त्याच्या मागे 100 कौरव आणि 5 पांडव मधल्या भागात, मग असं फूल आपल्या दारासमोर आल्यावर आनंद कोणाला होणार नाही। तसाच काही आनंद मला झाला। आता हे रोप आहे ना, हे रोप मी 5 वर्षापूर्वी लावलं होतं। अगोदर एक पान आणलं ते झालं नाही, त्यानंतर दुसरं पान लावलं आणि 5 वर्षांपर्यंत झाड खूप छान हिरवगार होतं, पण कळीच लागेना म्हणजे येतच नव्हती। मग मी त्या झाडामागे खूप मेहनत घ्यायची। मग मागच्या वर्षी एक व्हिडिओ बघितला आणि त्यांच्या काही टिप्स मी वापरल्या आणि छानपैकी यावर्षी 6-7 कळ्या लागलेल्या होत्या। आणि तो आनंद मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, तुम्हाला माझ्या आवाजावरून आणि वातावरण बघून कळवू शकतं। कळी जशी उमलायला लागली, मी पटकन तशी लाईटिंग केली, पूजेची तयारी केली आणि बास फक्त फुलाच्या समोर जाऊन बसली। कारण हे फूल वर्षातून एकदा येतं, 21 दिवस या फुलाला उमलण्यासाठी लागतात। सोपं नाही आहे, मग तो आनंद कसा सोपा असेल, हो की नाही? आणि माझ्या या आनंदात सगळे घरातले मेंबर सामील झालेले होते। ताईला आनंद झाला कसा, तर सगळेजण फूल बघायला आले होते आणि मस्तपैकी मी डेकोरेशन केलं, सगळ्यां मिळून पूजा केली, आईच्या हातून आम्ही पूजा केली, गणपतीची महादेवाची आरती केली, ती सर्वसाधारण सर्वजणं करतात। त्यानंतर घरातल्या सर्व मेंबरनी पूजा पण केली आणि माझी इच्छा होती की आईने हे फूल महादेवाला वाहावं घरातल्या पिंडीलाच, कारण शनी प्रदोष होती। आमच्या घरात नवनाथ पोथीचं पारायण चालू आहे, तर आई म्हणे नाही, ह्या झाडामागे ह्या फुलामागे तुझी मेहनत आहे, तर हे फूल तू वाह म्हणे तुझ्या हातून। तर घरातल्या सगळ्या मेंबरनी पूजा केली आणि निलेश म्हणे हे बघा, आई नको आणि ताई नको, दोघींनी मस्तपैकी हात लावा आणि दोघींची इच्छा पूर्ण होईल। मग मी मस्तपैकी कळी तोडली, म्हणजे फूल तोडलं आणि घरातल्याच महादेवाच्या पिंडीला वाहिली, कारण पहिलं फूल होतं, शनीप्रदोष होती, तर म्हटलं घरातच। आणि छानपैकी पूजा झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीला फूल वाहिलं आणि मला इतका आनंद झाला होता का मी तो सांगू शकत नाही, कारण मी 5 वर्ष फक्त झाडाकडं बघत होती, सगळ्यांच्या झाडाला फूल येतं, आपल्या झाडाला काय येत नाही। आणि आज तो दिवस आला, आता हे महादेवाचं प्रिय फूल आपल्या घरात आलेलं आहे, तर आनंद कोणाला होणार नाही, हो की नाही? हां, आता या फुलामागे किंवा या ब्रह्मकमळच्या झाडामागे मी काय मेहनत घेतली, नेमकी चूक कुठं झालेली होती, हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेन। पण कसं वाटलं ब्रह्मकमळचं फूल?